महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यामध्ये डॉक्टरांची वानवा आहे. आपण जर बघितलं तर आरोग्य खात्यात भरती करणार कोविडच्या काळामध्ये एकदम सगळे अधिकार आपण देऊन टाकले, पाहिजे तशी भरती करा म्हणून आपण सांगितलं. काही अध्यक्ष मोदे याच्यामध्ये भरतीत काहीही या ठिकाणी होऊ शकलं नाही. आज प्रति 10,000 लोकसंख्येमागे डॉक्टरांचे प्रमाण केरळमध्ये 65 आहे, दिल्लीत 41 आहे, उत्तराखंडला 33 आहे, तमिळनाडूला 30 आहे, आंध्रला 30 आहे, जम्मू काश्मीरला 29 आहे, तेलंगणाला 26 आहे, पश्चिम बंगालला 24 आहे आणि महाराष्ट्रात ते निव्वळ 18 आहे. आणि यातही आयुर्वेद युनानी वगैरे मिळून ते 18 आहे. ही आपली अवस्था आहे. आपण या सगळ्या काळामध्ये सगळे अधिकार दिल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारे, म्हणजे आज केरळनंतर सर्वाधिक मेडिकल कॉलेजेस हे महाराष्ट्रामध्ये आहे, पण तरी देखील ही महाराष्ट्राची अवस्था आहे. आणि मग ही सगळी अध्यक्ष मोदे या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर अवस्था काय आहे, 28 फेब्रुवारी 2021 रोजी आरोग्य विभागाच्या 5,000 पदभरतीकरता परीक्षा झाल्या. या परीक्षा म्हणजे एक नमुनाच होता. एका बाकावर दोन विद्यार्थी, कुठे पेपर उशिरा आले, कुठे प्रश्नपत्रिका फुटल्या. औरंगाबाद मधले वेगळे गोंधळ आहेत, नाशिक मधले वेगळे गोंधळ आहेत, नगरमध्ये बोगस विद्यार्थी आढळून आले, 1.5 तास उशिरा प्रश्नपत्रिका आल्या, अनेक ठिकाणी डमी उमेदवार बसलेले त्या ठिकाणी पाहायला मिळाले. हायटेक कॉपीचं रॅकेट होतं अध्यक्ष मोदे, म्हणजे कानात हेडफोन लावून या परीक्षा दिल्या गेल्या. कानात हेडफोन लावून बाहेरून कोणीतरी उत्तर सांगत होतं आणि इथे उत्तरं ही लिहितली जात होती. नाशिकमध्ये तर 1900 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि एकूण नाशिकमध्ये आसन क्षमता होती 1,000. 1900 विद्यार्थ्यांकरता 1,000, खरं म्हणजे एक दोन ठिकाणी तर तक्रार येऊन अटक देखील झाली आहे अध्यक्ष मोदे. इतकी जबरदस्त अशा प्रकारची व्यवस्था हायटेक होती. हे बघा, आरोग्य विभागाच्या परीक्षेला उत्तर पुरवणारे कंट्रोल रूम अध्यक्ष मोदे, चिकलठाण्यामध्ये ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस तिथे पूर्ण कंट्रोल रूमच तयार केली होती आणि त्या कंट्रोल रूम मधनं उत्तर पत्रिका पुरवणं, उत्तर पुरवणं असं सगळं काम हे या ठिकाणी चाललं होतं. खरं म्हणजे जर अशा प्रकारे आरोग्य विभागात भरती होणार असेल तर मग कोरोनामध्ये सर्वात जास्त मोती महाराष्ट्रात नाही होणार, मग त्या ठिकाणी सॅनिटायझर नाही पाजलं जाणार. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अध्यक्ष मोदे या ठिकाणी विनंती आहे.